आम आदमी पक्ष पेडणे आणि मांद्रे तर्फे जमिल्ले आमच्या सगळ्या आम आदमी व्हॉलंटियर्सचे पहिली स्वागत करता हांगा. त्याचबरोबर आमचे बरोबर असा प्रेस तांचे स्वागत करता. आज ज्वलंत असा प्रश्न जो गोयभर असा तो म्हणजे रस्त्याची झालेली हालत. सगळ्याभर रस्त्याची चाळण झालेली असा. तातून पेडणे हो वेगळो ना, पेडण्या भितर सगळ्या जाग्यार तुमकां दिसून येता आज रस्ते इतले वाईट झाले असा की तातून कितलेशे लोक फोणांनी पडून मेल्ले असतात. या गेल्या 2 वर्षांत म्हाका दिसता 5-6 लोक ह्या रोडाच्या वाईट कंडिशनाक लागून प्राण गमायलेले असतात. आणि हाका पूर्णतः गोवा जबाबदार असा, गोयचं सरकार. आमच्या गोयकार सरकाराक जवळजवळ असे दिसता की तांचे गांधीजीचे माकड आशिले, जांचे दोळ्याचेर हात असताले ते पळयनाशिले, काय ऐकूंक येना, काय उलोवप ना, अशी ह्या आमदाराची परिस्थिती झाली असा. हे दोन्ही आमदार, पेडणेचो आमदार त्याचबरोबर मांद्रेचो आमदार, हे सरकारा बरोबर आशिल्या कारणान एक शब्द चुकार शब्द उलयनात. आणि आज लोक मरत असा अशी परिस्थिती असा. हे फाटल्यान तुमकां दिश्टी पडटा, हे डोंगर कोसळत असतात, कितल्योश्यो गाडयो डॅमेज जाल्ल्यो असतात, लोक असंख्य लोक त्रासांत पडिल्ले असतात, सकाळचे लोक सर्व्हिसींग वचपी लोक आडावले असतात. आणि ह्या सगळ्या कारणीभूत सरकार असताना सुद्धा इतले फावटी लोकांनी हांगा प्रोटेस्ट केले, डेमॉन्स्ट्रेशन केली, तर सरकार कांयच कान डोळो हालयना. हो आमचो सिंबॉलिक असो प्रोटेस्ट आज आशिल्लो आम आदमी पक्षातर्फे की सरकारचे दोळे उघडचे, सरकारनी जाण घेवची की हातून असे लोकांक त्रास जातात. तुम्ही हो नवो नवो केलेलो रोड 2 वर्षां जावना आणि ह्या 2 वर्षां भितर ह्या रोडाची किती हालत असा ती दिश्टी पडटा. अजून व्हडले प्रेशर येवना, मोठो पाऊस अजूनही येवपाचो असा आणि हे सगळे कोसळपाचे असा. सो स्टँडर्ड ऑफ कॉन्ट्रॅक्टराचे स्टँडर्ड किती असा आणि वर्क स्टँडर्ड किती असा हातून दिसून येता. जे काम 2 वर्षां टिकू शकना हे काम जर सरकारान जर लोकांक दाखयले, हे पैसे आमचे तुमचे सर्वसामान्याचे पैसे, जनतेचे पैसे. सेंट्रल मिनिस्टर येऊन ते मोपाच्या लिंक रोडाचे उद्घाटन केले, ताका हांगा हाडूंक जाय आशिल्लो. ह्या रोडाची कंडिशन तांच्यानी पळोवपाक जाय आशिल्ली. जे कॉन्ट्रॅक्टर हे सामके बीजेपीचे खास मनीस, तांकां ती कॉन्ट्रॅक्टर दिल्ली आणि तांच्यानी दे आर द मेजर सोर्स ऑफ फंडींग फॉर बीजेपी आणि ताका लागून हे कंडिशन जाल्ले असा. द करप्शन इज एट द हायस्ट लेवल इन गोवा. आणि आज हो 2-4 महिने अजून पाऊस असा, या 2-4 महिने लोकांनी कसे जगप हो प्रश्न असा. पेडणेकर विचारतात आम्ही कसे चलचे कसे वचचे. पेडणेचो मेजर रोल आमचो हो भायर खंयतरी कामां आशिल्ले लोकां पासून येणारे उत्पन्न, हे लोक भायर कामांक कसे वतले. फाटीच आमचो परवरी एकटो मेळावो, असे किती तरी एक्सिडेंट जायत असतात. सगळे गोंयभर ही कंडिशन असा, पेडण्याचे वेगळे पडना. पण तरी असताना आज पेडणे आम्ही मुद्दामून सगळे भर पावसान जमिल्ले हे कार्यकर्त्याचे कौतुक करपाक जाय, कारण लोकां खातीर आम्ही जमिल्ले असतात. हे प्रश्न सरकारान जाणिवची, सरकारची कातडी दुकराच्या कातरी सारखी जाड जाल्ली असा हे आमकां खबर असा. म्हणून ते कसली दखल घेना. आज मागतो सरकारा कडे की लोक जे रस्त्यार आयल्यात ताची दखल घेवची आणि बेगीतल्या बेगीन मार्ग काढचो, लोकांक सुव्यवस्था निर्माण करून दिवची. देव बरे करू. नमस्कार. दुर्भाग्य आमचे आणि पेडणेकर असलेल्यांचे, कारण आज आमका जो कॉन्ट्रॅक्टर मेळ्ळो तो कॉन्ट्रॅक्टर त्यांचं घर जावं. आणि हो कॉन्ट्रॅक्टर असो कॉन्ट्रॅक्टर एक निर्लज्ज म्हणून हरकत ना. त्याला किती म्हटलं त्याला काय फरक पडना, त्याला लोकांचे पडलेले ना. आज 2 वर्षां जाता थंय असा, रस्त्याचे 5 वर्षां त्याचे खंय मेंटेनन्स असता. हो 5 वर्षां ह्या दोंगरानच घालयतलो का हांगाच्या पेडणे पत्रादेवी टू बांबोळे मेरेन करतलो ते खबर ना. एक तर त्यांनी रिटर्निंग वॉल बांधल्या रॉंग सामकी, जमीन जागा एक्सिबिशन करिनासताना जागेचेर रस्तो केला ते रॉंग, जागा घेऊन दिली बाय फोर्स रस्तो केला, विश्वासन कोणाक घेतले ना. आयज पर्यंत खंयच्या पंचायतीक विश्वासन घेतले ना, सॉयल टेस्टिंग करूंक ना.
सॉइल टेस्टिंग करी नसताना प्रोटेक्शन वॉल उभी केली. हेतूर कितले त्यांचे शिक्षण असा कितले ना ते खबर ना. कारण आमच्या प्रभुदेसाई सरांनी सांगलेलं असे ते तीन बंदर ते बुरामत बोलणं बुरामत सुनणं बुरामत देखणं तसले हे बंदर हे बुरामत नू हे अक्षमत देखणं अराम अक्षमत बोलणं अक्षमत करणं तसले बंदर हे बंदर पेडणेकरा खातीर झाले. आमचे पेडणेकरांचे दुर्भाग्य सामके की आम्ही पेडण्यान जन्म घेतला पेडणेकर झाले. खरोखरच खूप वाईट दिसतं हे सरकारच्या आमका वाईट सरकारन मात पासून हे काळजी पडलेली लोकांक मारपाचे प्रयत्न केलेले असा. सगळ्या वाटेन विकासा वाटेन विकास करूंक ना सारखो रस्त्या वाटेन रस्ते सारखे ना डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट सारखे ना लोकांचे जमनी घेतले जागे घेतले पैसे ना भिकारी करून सोडले अक्षरशः पेडणेकरांक भिकारी केल्या सगळ्या वाटेन भिकारी केल्या. हांव हे झालं ह्या सरकारचा निषेध करता अक्षरशः निषेध करता. कारण ह्या सरकारचा आमका काय फायदो झाला आमच्या आम जनता लोकांक काय फायदो झालो ना. आमचे पेडणेकर गरीब लोक बाबडे टॅक्सी घेऊन टॅक्सी भाडी मारतात त्यांना फायदो झालो ना. एअरपोर्टात वयता त्यांना फायदो टोल टॅक्स लायतात त्याका फायदो ना कसलोच फायदो ना. टोल टॅक्साचे त्यांना पेमेंट करूंक जाय आणि भाडी मारूंक जाय फायदो ना. गाडयेची रिणां काढून गाडी काढलेले असतात ते गाडयो रिणां करून फारीक करून गाडयो दोरतले गाडयो ओढूनही आल्या थोड्यांच्या लोकांच्यो चार चार वर्षां पहिली पडल्यानी गाडयो घेतलेल्यो एअरपोर्ट जातलो एअरपोर्ट जातलो म्हणून आज छाती ठोक पेन सांगता हांवें एअरपोर्ट हाडलो हांवें एअरपोर्ट हाडलो लोकांक भिकेक लागले काय केले ना लोकां खातीर सरकारचे इतलेच. हांव सरकारचे दोळे उघडूंक सोदता हे जे करता पळय अतिक्रमण हे चड दीस चलचे ना. खंयचो ना खंयचो देव आसतलो तो तुमकां पळोवन घेतलो देव बरें करूं. आनी इल्ली एड करता खास करून हो रस्तो जेन्ना पेडणेच्या पेडणेन पावता तुमी हायवे जेन्ना तेन्ना ताचे काम इतले सबस्टँडर्ड आसा की गाडयो चलताना हालतात अक्षरशः हो हायवे म्हणू शकना इतले वाईट त्याची कंडिशन असा. आणि आज परतून एकदा आम्ही सांगता हे आम्ही जमल्यात हे सिम्बॉलिक प्रोटेस्ट असा असे महान क्रांतिकारक आमचे भगतसिंगान म्हणले की लाऊड नॉईज इज नेसेसरी फॉर अ डेफ टू हियर. भेटण्याक ऐकपा खातीर मोठा आवाज करचो पडटा व आवाज करपा खातीर आम्ही जमिल्ले असतात. आज आम्ही खंयचो बॉल घालूंक ना बॉम्ब घालूंक ना बट वेळ प्रसंगी आम्ही रस्त्यार येवपाची तयारी दवरिल्ली असा. आणि जर सरकारक अजूनही काय जर जायना आम्ही तांकां एक दोन म्हयन्याची मुदत दिता पावसाचो टायम असा हे दोन म्हयन्यात ताबडतोब तांच्यानी ही कारवाई करची सुधारणा करची. आणि दोन म्हयन्यात न झाले तर रस्त्यार येऊन सगळे पॅरलायज करून सरकारक आम्ही वडणी धाडटले इतले आम्ही आश्वासन दिता. एक फाटल्या फावटी असो एक प्रसंग येयलो असे वाटे खुबशे हे झाले हो एमयूआर खंय सोडून वचपाचो आसलेलो सोडून वचपाचो आसलो काम सोडून काम जाले म्हणून सोडून वचपाचो होतो. त्याका उग्या जबरदस्तीन बाय फोर्स त्याच्या कडल्यान उग्या काम करून घेतले त्यांच्यानी हे त्यांच्या डिपार्टमेंटाचे लोक सांगतात. उग्या त्याच्या कडल्यान काम करून ते काम सोडून वचपाचो आसलो. म्हाका एक समजा ना जेन्ना टेंडर कोण घेता तेन्ना इनकम्प्लीट टेंडर सोडून वचो शकना कारण त्याचे त्याचे सेक्युरिटी डिपॉझिट असता प्लस त्याचे ते मेंटेनन्स असता इनकम्प्लीट सोडून वचो न्ही फाटल्यान मरणाचो काम आमकां दवरून वयता हे जाऊ शकना. कॉन्ट्रॅक्टर केदो व्हडलो जावं घर जावं ना जावं भायलो जावं जावं पण त्यांनी काम सोडून वचू शकना. ही आता लोकांची जे हे असा दोंगर कोसळलो असा हे लोकांच्या माथ्यावर मापा म्हाका दिसना हे आणि दोन वर्ष त्याच्याकडे जाय तसे काम. थँक्यू. आज सगळ्यांक तुमकां दोळ्यासमोर हे भयानक दृश्य दिसता. दोनूय सायडीक हील कटींग जे केल्ले ते कोसळून पडिल्ले आसा. आणि खरे म्हणजे तुमकां व्हिडिओचे थोडे दिसता असले पण हांगा जेव्हा प्रत्यक्ष उभे रावता खरेच एक भयानक कशी एक फिलींग येता हे केन्नाय फुडें आनिकूय कोसळूंक शकता असले थर्ड क्लास क्वॉलिटी हे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे विकसित गोवा तांणी सांगला ताचे प्रतीक हे. आणि हाचे कारण एकूच आणि ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचो जो भ्रष्टाचार चलला 2012 जेव्हा त्यांचे सरकार आले ते आजपर्यंत फक्त भ्रष्टाचार चलला. फक्त त्यांचा जो जावय असा एमव्हीआर कॉन्ट्रॅक्टर जो असा ताज्या हाताचे काम हे पणजे ते पेडण्यापर्यंत जय ताणे हात लायला थंय ताणे वाट लायला जय हात लायला थंय ताणे वाट लायला. ह्या एमव्हीआरचे काम तुम्ही मुद्दम पणजे ते पेडणे पळयात व ह्या सरकारचा जावय जावन जाल्लो असा. आणि आता गोयकार आणि पेडणेकार ओगी रावपाचे ना. आज आम्ही प्रोटेस्ट केला फाल्याच्यान असेंब्ली सुरू असेंब्ली आणि बोवाळ घालतले असेंब्लीन तुम्ही सारखे उत्तर दिले ना आणि कसलेच एश्युरन्स दिले ना जाल्यार आम्ही कोर्टान वतले. आणि कोर्टांच्यान तुमकां जी खरे म्हणजे हाजी तुमकां शिक्षा जावंक जाय व जो भ्रष्टाचार जावन तुम्ही फक्त पैसे खाले म्हणून जायना पूण हांगाचे लोकांचे जीवनाक जो तुम्ही धोको तयार केल्लो असा एक फॅमिली दोन आवय एक आवय बापूय आणि दोन धाकटी भुरगीं मरपाची एका मिनटान वाचली त्या दिसा जेन्ना हे कोसळे त्यांना
सो हो जो तुम्ही धोको जो निर्माण केल्लो आसा ताजी तुमकां शिक्षा मेळूंकच जाय आणि आम्ही कोर्टान वचून सुद्धा ही तुमकां शिक्षा मेळटली ही आम आदमी पक्षाची गॅरंटी तुमकां. सगळ्यांनी सगळे सांगलेलेच आसा जसे आमच्या वाल्मिकी सरान उलयले की एक जे हे कॉन्ट्रॅक्टर जावंय हे खरेंच ॲक्च्युली सांगप म्हणलें जावंयूच. आयज ही नोंद जी आसा पळय न्ही ही नोंद जी आसा पळय ही सगळ्या गोंयकारांनी घेवची कित्याक MVR जो आसा पळय तो प्रोजेक्ट एवरी प्रोजेक्ट गोंयान तेणी केला पूण सगळ्या प्रोजेक्टाचे वाट लावन उडयला. आतां हो जो प्रोजेक्ट तेंच्यांनी केला हो 2 वर्सां जातलो जावचो ना ही 6 महिन्याची गजाल ही 6 मंथ तेंच्यांनी केल्लें काम हे 6 महिन्यांनी पाड पडलें एका. हितून भ्रश्टाचार म्हणटा तो खूब आसा आणि ह्या भ्रश्टाचाराक आमी असेंब्लीनूय आवाज उठयतले जशें सरान सांगलें तशें असेंब्लीनूय आवाज उठयतले आणि ह्याचेर जे BJP सरकाराक जो जावंय जावन आसा तेकाय आन्सर दिवचे पडटले. इतलेंच सांगता देव बरें करूं म्हणटा. तुम्ही लोक जसे देव आमच्या देवेंद्र सरान सांगले की BJP सरकाराची कात जी आहे डुकराच्या काती भाषेन दाड झाली आसा. दीस इज ॲक्च्युली द साईड इफेक्ट ऑफ करप्शन. हे लोकांक कळपाक जाय आम्ही कित्याक म्हणतात करप्शन कित्याक हे करप्शन बिकॉज कॉन्ट्रॅक्टर जेव्हा टेंडर मेळटा त्याला ही टेंडरींग जातकूच त्याला जे त्यांना वर्क ऑर्डर मेळटा त्यांना त्याला 10% देऊन वर्क ऑर्डर घेऊचे पडता. मागीर जेव्हा काम चालू करता त्यांना त्याला JEE असिस्टंट इंजिनियर ज्युनियर इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना सांभाळचे पडता. मागीर जेव्हा त्याचे काम कंप्लीट जातकूच त्याला जेव्हा बील JEE जेव्हा बील करता ते बील पास करपाक त्याला त्यांना त्यांना गव्हर्नमेंटाक जो फायनान्स मिनिस्टर असा त्याला सांभाळचो पडता. हे जे सगळे त्याला लागून आम्ही किती म्हणता हे करप्शन 40% त्याला दिवचे पडता. त्या कारणाने त्याला किती करचं हे जे मॅन्युप्युलेशन असा क्वांटिटीन जे क्वालिटीन असा रोडान जसे दामराक खड्डे पडतात ते खड्डे कित्याक पडता दामरान ते हॉटमिक्सान ते दामर कमी घालतात 15,000 रुपये एक बॅरल ते 100-200,000 बॅरला कितके पैसे तुम्ही चिता. तसेच हांगा जे काम चाललं MVR काँक्रिटाचे तेथून लाखांनी सिमेंटाचे पोतयो तो वाचयता. ते कित्याक वाचयता कितें हांकां हे पयशे दिवचे पडलेले आसता दिवचे पडचे पडटा. हांगा पळय हे काँक्रीट रिटेनिंग वॉल केला हेंच्यांनी हो जो डोंगर कोसळ्ळा तो रिटेनिंग वॉलाक अशी कांयच जावंक जायना. ताका प्रॉपर कन्सल्टंट्स आहा कन्सल्टंटचे फी फारीक करता. हे कोण कन्सल्टंट हे JEE कोण हे कित्याक कोसळ्ळे हांकां सगळ्यांक जाग्यार हाडून तांकां पयली सस्पेंड करपाची गरज आसा जाल्यार केन्नाच कांय जावपाक गरज ना. हे जे दोंगर कापले हांगा उबो रावपाक सुद्दां भंय दिसता. हो डोंगर कापला तो स्पेसिफीक प्रमाणे कांयच ना. एक कोणाच्या कुस्तार हांच्यांनी रस्तो ओपन केला अशे लोक मरपाक हो तो लोक पळय भितर कोण गाडयो आसा काय ना ते सुद्दां कळचे ना. कळ्ळें तुमकां हे एक जे कोण कन्सल्टंट आहा कोण JEE आहा येई आसा कोण कॉन्ट्रॅक्टर आहा तांकां बूक करून त्यांच्या कारवाई जावपाची गरज आसा. नाल्यार हे जे लोकांक जो त्रास आसा हो केन्नाच थांबचो ना. कितें आहा